घर तर घेतलंय, मग आता घरातल्या इंटीरियर साठी होतोय उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्मार्ट हाऊस अँड इंटीरियर एक्सपो ठक्कर डोम नाशिक येथे 8, 9 आणि 10 डिसेंबर. प्रेझेंटेड बाय वर्टिकल स्टोन्स अँड स्टॅम्पिंग, पॉवर्ड बाय अँबिओ मॉड्युलर किचन, को पॉवर्ड बाय ELR इंडस्ट्रीज. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शिंदे टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहून खासदार हेमंत गोडसे यांनी गाडीतून उतरत टोल प्रशासनाला धारेवर धरत महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेली वाहने टोल नाक्यावरून विना टोल सोडली. रविवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे हे सिन्नर तालुक्याचा दौरा करून नाशिक रोडच्या दिशेने येत असताना त्यांना शिंदे टोल नाक्यावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा दिसल्या. बराच वेळ उलटूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर अंतरावर लागलेल्या वाहनांच्या रांगा कमी होताना दिसत नसल्याने खासदार गोडसे संतप्त झाले. खासदार गोडसे यांनी टोल नाक्यावर गाडी थांबवत टोल प्रशासनाला वाहनांच्या लागलेल्या रांगांविषयी जाब विचारला. एवढ्यावरच न थांबता खासदार गोडसे यांनी महामार्गावर उभे असलेले वाहने टोल नाक्यावरून विना टोल सोडले. टोल प्रशासनाने यापुढे प्रवाशांची कुचंबना होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे, अन्यथा टोल प्रशासनाला कधी नव्या असा धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी दिलाय. नाशिक न्यूज, तुषार ढेपले, नाशिक.